वेलकम बॅक टू माय चॅनल टिप्सवर्स. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आत्ता वाजले आहे 11 आणि माझं सगळं सकाळचं स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक फक्त आता पोळ्या झालेल्या आहे. फक्त आता भाजी राहिली, बटाटे उकडे टाकले होते, बटाटे पण उकडून राहिले, त्याची आता मस्त भाजी करेल. आणि बाकीचं सगळं आवडलं माझं झाड झूड वगैरे, नंतर कपडे वगैरे जे मी वाळ केले ते त्याच्या घड्या वगैरे झाल्या. कियाराची आंघोळ झाली, आता कियाराला जेवण द्यायचं आणि आम्हाला थोड्या वेळाने बाहेर पण जायचं आहे. तर आता मी पटकन भाजी करून घेते आणि मग नंतर बोलते. चला मस्त चटणी रेडी आहे बटाट्याची आणि इतकी छान, इतका छान वास येतोय. आता गॅस ऑफ करते. तर आम्हाला बिना म्हणजे कांदा वगैरे न टाकता, कांदा टाकला खूप गोड गोड लागते ती चटणी. आम्ही नुसतं सिम्पल, मी नुसती सिम्पल हिरवी मिरची लसूण आणि जिरे मोहरी जास्त टाकते आणि कढीपत्ता टाकून आणि ती झाली का नंतर मग कसुरी मेथी टाकायची आणि थोडी फ्राय करायची. इतकी छान वास येतो, इतकी भारी लागते ना. तर एक पोळी जास्तच खाणार त्याच्यासोबत, एवढी छान लागते. तर आता झाली आहे इथे मस्त चटणी बटाट्याची आणि पोळ्या पण रेडी आहे. आणि आता फक्त कियाराला जेवण देते आणि तिथं झालं की आम्ही पण जेवण करू आणि मग नंतर बाहेर जायचंच आहे आम्हाला. तर नंतर मग जेवण वगैरे झाल्यानंतर मग बोलते. हाय, तर आता आम्ही बाहेर चाललेलो आहे आणि थोडं काम आहे बाहेर म्हणून. तर मी अशी रेडी झालेली आहे आणि कियारा कियारा पण येते आमच्या सोबत. कियारा पण झाली रेडी, बाय. आणि विहान इकडे, विहान विहान आणि ईशान इकडे दोघं इथेच थांबणार आहे आज सुट्टी. विहान आणि ईशानला मस्त मस्ती करणार आहे हो ना. तर विहानला इथेच घरी ठेवते आई कारण ईशान पण आहे. तर आता आम्हीच चाललेलो आहे, मी कियारा आणि वैभव. बस चला बोलते नंतर. तर आता थोडं काम आहे म्हणून आम्ही बाहेर जाणार आहे. तर संध्याकाळी इतकं छान प्लॅन आहे आमचा, तर बघू होतो का. आणि जर ठरलंच करायचं तर नक्की सांगेल मी तुम्हाला आल्यावर, तिकडून आल्यावर. तर आता आम्ही चाललोय आणि ऊन पण आहे मस्त छान, थंडी पण आहे ऊन पण आहे. तर मस्त जाऊ आणि मग संध्याकाळी आल्यानंतर बोलते. आता विहान आणि ते मस्त टीव्ही बघणार आहे ना. काय बघता तुम्ही? त्यांचं हे चाललंय बघणं काहीतरी हो ना. काय आणायचं तिकडून तुम्हाला? चॉकलेट, कॅडबरी, कॅडबरी का? बर, हा ठीक आहे, चालेल. तर आणि इथे कियारा, चला
तर इतक्यात आम्ही घरी आलो आणि खूप आनंद झाला. बघू शकता इथे तर आता वाजले आहे 7:15 आणि इथे आहे कियारा आणि वैभव आणि विहान बाहेर गेले मस्त चिकन आणण्यासाठी. तर मी तुम्हाला संध्याकाळी बोलली की काय प्लॅन काहीतरी प्लॅन करणार आहे. तर आमचा मस्त प्लॅन बार्बेक्यू करण्याचा आहे. तर होल चिकन आणण्यासाठी गेले ते, तर ते मस्त मॅरिनेशन करू आम्ही, मॅरिनेट करू ते. तर त्या दिवशी तुम्हाला मसाला दाखवलेला मी, तर त्याच्यानेच मॅरिनेट करणार आहे. आणि मस्त इथे पोर्च गार्डनमध्ये आपल्या बार्बेक्यू करणार आहे. तर जेव्हा मी मॅरिनेट करेल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच. आणि आमचा चहा वगैरे सगळ्यांचा झाला आणि ते गेले आता चिकन आणण्यासाठी. वैभव गेले चिकन आणण्यासाठी. आता कियाला मी आहे तर मी साधी सिंपल खिचडी करणार आहे आणि चिकन तंदुरी. तर जेव्हा मॅरिनेट करेल ना मी त्यावेळेस तुम्हाला दाखवेलच. तर चला बोलते तेव्हा. तर इथे आम्ही मस्त होल चिकन आणलंय फुल तंदुरीसाठी खास. तर ह्या पद्धतीचं मस्त चिकन आणलंय. आता ते वॉश करून घेऊ. आणि हा त्या दिवशी तुम्हाला दाखवलेला ना मी मसाला, तर हा तो मसाला आहे. तर त्याच्यात सगळं मिक्स आहे, दही वगैरे सगळं मिक्स आहे. तंदुरी चिकन म्हणजे काही टाकायची गरज नाही त्याच्यामध्ये. हेच थोडं काहीतरी आता बघू आता कसं टाकतात ते. तर थोडंसं पाणी मिसळून वाटतं पेस्ट करून आणि त्याला लावायचं आहे. तर बघतो आता कसं आहे. तर मला तर छान वाटला मसाला आणि फिशचा पण मसाला आम्ही आहात आणलेला फिशसाठी. तर इतके छान फिश लागले तर आता म्हणून म्हटलं ट्राय करू आपण आज आणू. तर आमचा प्लॅन झाला मस्त बार्बेक्यू करण्याचा. आता आम्ही मस्त मॅरिनेट करणार चिकनला. तर चला तर इथे मस्त चिकन दिसतंय. आता त्याला लाईन्स अशा पाडून घेऊ आणि मग मॅरिनेट करू म्हणजे छान मसाला लागतो त्याला. होल चिकन होऊ शकतं आणि अजून चिकन आणून टिक्का वेगळं तुम्ही करू शकता भारी मस्त गॅसवरती जाळी ठेवून आणि त्याच्यावर मस्त करू शकता. तर आमच्याकडे आहे बार्बेक्यू तुम्हाला दाखवेलच नंतर. तर मस्त त्याच्यावर आम्ही करणार आहे ते तुम्हाला दाखवेलच नंतर मी. तर आता मस्त मॅरिनेट करून घेऊ आपण. तर इथे मस्त आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे.
हो ना केळ्याला खायचं आहे, तर इथे छान मस्त मॅरिनेशन करून झाले. आता त्याला आपण ठेवू, अर्धा एक तास ठेवू, आणि तोपर्यंत मी खिचडी करून घेते, आणि मग नंतर जेव्हा आम्ही करू ना बार्बेक्यू तेव्हा तुमच्याशी बोलते. तर चला, कंद मॅरिनेट करून ठेवलेला आहे आता अर्धा एक तासासाठी. आणि ह्याने सांगितलं की टीचरने आमच्या की मला हेअरकट करायला लावला, तर आता त्यांनी सांगितलं तर तेच आता आम्ही बाहेर जाणार, त्याचा मस्त हेअरकट करणार, कारण त्याचे केस खूप वाढलेले आहे बघू शकतो. तर उद्या बघतील परत स्कूलमध्ये, हो ना. तर आता त्याचा हेअरकट करून येतो, आणि मग नंतर मी खिचडी टाकणार, आणि मग नंतर बार्बेक्यू करणार छान. तर चला व्हिडिओ पूर्ण बघा, आणि आता आम्ही बाहेर जातो हेअरकट करून आणतो विहानचा, आणि मग बोलते. आम्ही कटिंग केली, आवडली तुला? चला आता आपण मस्त बार्बेक्यू करणार. तर याच्यामध्ये आम्ही करणार आहे, तर याच्यासाठी आम्ही कोळसा पण आणलेला आहे. आता याच्यामध्ये कोळसा टाकून आणि आता वैभव करतील, हे पेटवतील तेव्हा दाखवते तुम्हाला. तर आता एक दीड तास झालेला आहे, आणि मस्त मॅरिनेट झालेला आहे चिकन. तर आता वैभव पेट हे बार्बेक्यूचं पेटवतील कोळशी टाकून. आणि इथे त्यांनी काय हे केलेलं आहे ग्रीन चिलीचं वरतून लावायला. तर चला तुम्हाला दाखव. तर आता याच्यामध्ये मस्त चारकोल टाकतोय, आणि आता वैभव मस्त त्याचं जाळ लावतील. तर विहान कियारा, काय खायचंय आज तुम्हाला? चला. तर इथे मस्त जाळ लावला याला बार्बेक्यूला. तर आता मस्त त्याच्यात अजून कोळशे टाकणार, आणि त्याचा मस्त आहार पडला की आपण मस्त चिकन ठेवू, आणि मस्त तंदुरी चिकन तयार करू. आणि इथे विहान आणि कियाराची खूप मस्ती चालली आहे, हो ना. तर चला, तर तिकडे वैभव पोचमध्ये आता त्याला जाळ लावताय चांगलं मस्त. आणि इथे मस्त मॅरिनेट पण झालेलं आहे. तर म्हटलं आता त्यांना म्हटलं मी खिचडी टाकून घेते पटकन, आणि त्याच्यानंतर आपण मग चिकन करू. तर आता पटापट खिचडी टाकते, आणि मग नंतर दाखवते तुम्हाला. तर आता मस्त मॅरिनेट झालंय, 2.5 तास झालेले आहे. आता आपण मस्त बार्बेक्यू करू. चला, चला. आता याच्यावर आम्ही मस्त बार्बेक्यू करणार आहोत. चला,
खूपच छान झाली. म्हणजे तो मसाला इतका छान आहे, म्हणजे पहिल्यांदा वापरतोय आम्ही तो मसाला, इतका मस्त आहे ना. त्यात एक्स्ट्रा काहीच टाकावं लागलं नाही, दही नाही, काहीच नाही, सगळं मिक्स होतं. फक्त आपल्याला स्पायसी जास्त पाहिजे असेल तर आपण मिरची टाकू शकतो. तर इतकी छान, म्हणजे टाकायची पण गरज नाही, एवढं छान झालेलं आहे मस्त चिकन तंदुरी. आणि इथे माझी खिचडी पण तयार आहे, तर आता आम्ही मस्त एन्जॉय करणार. आणि तुम्ही पण या. तर आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल, किंवा चिकन तंदुरीची रेसिपी आवडली असेल, आमचं बार्बेक्यू आवडला असेल. तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी व्हिडिओ इथे सेंड करते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.